शरद पवारचा फोटो माझ्या विरोधकाच्या पोस्टरवर, ते आता पुन्हा माझ्या पोस्टरवर आले. सगळं अस्ताव्यस्त झालेलं गणित होतं. एकाही आमदाराला त्याच्या मतदारसंघात अडवलं नाही, उलट त्यांच्या मिरवणुका काढल्या, मोठमोठ्या सभा झाल्या आणि आमदार कामाला लागले. तिथून मी दादाबरोबर 12-13 वर्ष काम केले. 90 सालापासून 2003 मी अजित दादाबरोबर काम केले. नंतर मी पुन्हा आय काँग्रेसमध्ये गेलो, राष्ट्रवादीत होतो. शिवसेनेमध्ये विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सगळ्यात जास्त चर्चा गुवाहाटीला जर कोणाची झाली असेल तर ती म्हणजे काय झाडी, काय डोंगर, काय ते हॉटेल. आणि ही चर्चा जी आहे ती केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये या संपूर्ण वाक्याची एक मोठी चर्चा होती. आणि विशेषतः आसाममध्ये हे तर अक्षरशः टुरिझमसारखं, जे टुरिझमला आकर्षित करण्यासारखं एक मोठं वाक्य झालं होतं. शहाजी बापू आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुवाहाटीला जाणं असेल, गुवाहाटीवरनं परत आल्यानंतर आता राजकारण जे आहे ते संपूर्णपणे आता हळूहळू गाडी रुळावर यायला लागलेली आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. गुवाहाटी त्यानंतर काय आणि आता पुढे कसं करणार या सगळ्यांवर बापूंशी आपण चर्चा करणार आहोत. बापू, तुमचं लेटसमध्ये स्वागत आहे. बापू, गुवाहाटीला जाताना कारण तुमची जी आयडियोलॉजी आहे ती पूर्णपणे काँग्रेस आयडियोलॉजी आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी काही काळ मदत केली होती. या सगळ्या गोष्टीनंतर थेट एकनाथ शिंदेंची साथ द्यावी असं का वाटलं? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा मी टी व्हीवर माझ्या घरी पाहिली आणि त्यावेळी एक मनात असा विचार आला की महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सोडवणारे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब तळातल्या माणसाला अतुच्च शिखरावर नेऊन ठेवणार असं एक महान नेतृत्व महाराष्ट्रातून आज निघून गेले, व्यक्तिमत्व निघून गेले. आपण एक दिवशी शिवसेनेतून आमदार व्हायचं, निवडणूक लढवायचं आणि मी 14-13 साली शिवसेना उद्धवसाहेबांना भेटलो, शिवसेनेत प्रवेश केला, त्यांनी उमेदवारी दिली, निवडणूक लढवली, 74,000 मतं घेतली, पराभूत पुन्हा कामाला लागलो आणि 19 आम्ही निवडून आलो. निवडणूक झाल्यानंतर 2-3 महिन्यातच असे घटनाक्रम घडत चालले की अचानक कोरोना आला. कोरोनाच्या काळात उद्धवसाहेबांनी आमदारांचा, खासदारांचा 100% संपर्क होता. कारण सगळे आमदार खासदार ही हवालदीर आणि हातबल झाले आणि 22 वर्षा कोरोना असून सुद्धा दररोज सकाळी 7:30-8 मतदारसंघात हजर राहून आजीदादा मात्र सगळे त्यांच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लावत होते. आय काँग्रेसवाली त्यांचे प्रश्न अशोक चव्हाणी मार्गी लावत आणि आम्हाला नेमका तिथं कोण वारी नव्हता. पुढंही असं वाढत गेलं की एका टप्प्यावर सर्वच आमदारांची भावना अशी झाली त्यांना कुठं मार काढला. त्यात असं अचानक कुठले शिंदे साहेबाला मुख्यमंत्री करायचा आहे म्हणून घेऊन गेले असं काय घडलेलं नाही. कुणाला माहीत होत साहेबांना मुख्यमंत्री एवढं मोठं भाजपचं संख्या असतात आमच्याही स्वप्नात नव्हतं. परंतु यातला गाभा असा होता की आपण निवडून आलोय भाजप आणि शिवसेना, मतं लोकांच्या समोर माहिती भाजप आणि शिवसेना आणि आता अचानक आपण राष्ट्रवादी आय काँग्रेसबरोबर सरकार म्हणतो की आपल्याला कुठतर उद्या अडचणी जाणार आहे. या दृष्टिकोनातून सर्वांची इच्छा होती भाजपबरोबर जुळवून घेऊ.
तो उद्धव साहेबांनाही अनेक वेळा आमदारांनी सांगितले तिकडं जुळवा. बरोबर. ते काय जुळलं ऐकलं नाही, ऐकलं नाही, जुळलं नाही, चिडायचं. आणि मग आमदारांनी साहेबांना सांगितले तुम्ही काय ते नेतृत्व करा म्हणजे ते सगळं उद्वस्तू तर तुम्ही. पण एवढा मोठा निर्णय घेताना असं मनात भीती नव्हती का अरे काय होईल पुढे कसं होईल? आपण राजकारणात निवडून आलेलो असतो तो जनसामान्यांचे प्रश्न सोडवायचे. ज्या खुर्चीवर सामान्य जनतेनं एक 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 मत देऊन आपल्याला आमदार केले आणि जर त्यांच्या पुढं आपण जी आश्वासने दिलेली आहे त्यांना जे आपण स्वप्न दाखवत असतो प्रत्येक गावात वेगवेगळं वेगवेगळं भाषण करून त्यांची स्वप्न आपण जागी करत असतो त्यात जर आठ आणि जरी स्वप्न पूर्ण होत नसतं तर ही आमदारकीचे विचार करण्यात अर्थ काय? त्यामुळे धाडसी पाऊल टाकले. बापूंनी त्या बदल्यात खूप विकासाची कामं करून घेतली पण गद्दारीचा शिक्का लावून घेतला. त्यात मुळात कसं आहे कुणी गद्दारी केली हा प्रश्न मोठा. आम्ही विधानसभेचा उमेदवार, माझ्या पोस्टवर नरेंद्र मोदी, अमित शाह, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं पुतळे आनंदी घेसायला नव्हतं. बरोबर. यांचे फोटो होते आणि आम्ही निवडणूक केली. बरोबर. आणि पुन्हा हे फोटो यातले फडणवीस बी गायब झाले फोटो. मोदी साहेब गायब झाला, शाह साहेब गायब झाला, शरद पवार लावायचा आला. सोनिया गांधी शरद पवारचा फोटो माझ्या विरोधकाच्या पोस्टरवर होता. बरोबर. शरद पवारचा फोटो माझ्या विरोधकाच्या पोस्टरवर, ते आता पुन्हा माझ्या पोस्टरवर आला. हे सगळं अस्ताव्यस्त झालेलं गणित होतं आणि त्यामुळं ही गद्दारी ही एक आम्हाला निवडून आलेल्या पहिल्या महिन्यातच करायला होती. उलट पक्षी मी असं म्हणेन की झालेली चूक जी आहे ती दुरुस्त, सामान्यांच्या पुढे जे निवडून येत असताना बोललो त्याची दुरुस्ती करून ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार स्थापन होऊन भाजप सेना. पण जनतेत जाताना याचा काय परिणाम होतो आहे का की गद्दारी की तुम्ही असं का केलं, आम्ही तुम्हाला शिवसेनेसाठी निवडून दिलं, या जेव्हा चर्चा होतात किंवा बाहेर वातावरण निर्मिती होते किंवा शिवसेनेचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार गद्दार गद्दार म्हणून संबोधतात याचा कितपत फरक पडतो आहे, काय होतं आहे का? आता मुळात माझ्या तालुक्यापुरतं म्हटलं तरी 11-12 मताची शिवसेना या पलीकडे जातो. 9 साली 1100 मतं होती. मी 14 उभं राहिलो, 74,000 मतं सेनेची केली. तो भाग जरा बाजूला ठेवू आपण. परंतु गुवाहाटीनं आल्यानंतर या गेलेल्या आमदारात एकाही आमदाराला त्याच्या मतदारसंघात अडवलं नाही. उलट त्यांच्या मिरवणुका काढल्या, मोठमोठ्या सभा झाल्या आणि आमदार कामाला लागले. हे का घडलं तर जनतेलाही असं वाटलं की आता कुठेही थांबलेली 2 वर्ष जी कामं सगळी आहे ती आता कुठं मार्गी लागतेली. बरं झालं हा निर्णय झाला, हा लोकाभिमुख निर्णय आहे, जनतेला आवडलेला आहे. आणि आज गेल्या 17-18 महिन्यात जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आता या 4 महिने अजितदादा हे कष्टाळू माणसं आहेत. सामान्यांच्या प्रश्नासाठी सर्व असं स्वतःला झुकून देणारे आहेत, त्यामुळे बराबर असे प्रश्न सुटत चालले. त्यामुळे जनता समाधान आहे. फोन जो आला होता तो कोणाचा आला होता? म्हणजे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तिकडे जा की शिंदे साहेबांनी सांगितलं की माझ्याबरोबर या? शहाजीबापूंनी सांगितलं की मला बायकोला घ्यायला साडीला पैसे नाहीत, हा एक मोठं विधान तुमचं गाजलं होतं. हो. तशा परिस्थितीमध्ये थेट गुवाहाटीचं तिकीट काढलं बापूंचं, तर नक्की कोणी काढलं? प्रसंग वेगळा आहे. संजय राऊतांच्या राज्यसभेच्या निवडणुकीला सगळे आमदार एकत्र आले, एक हॉटेल होतं. बरोबर. पुढं मुंबईत गावाबाहेर आहे.
आणि तिकडे कडाकडा सगळं होत होतं. उद्धवसाहेबाचं भाषण रागातच, संजय राऊत रागातच, ॲक्शन सगळी रागात, चालणं ताट. आता आम्ही मतदार आहे, बरोबर, आम्ही उद्या मत ह्याला देणार आहे, ही उमेदवार आहे, बोलाय तयार नाही. आमदारांनी नमस्कार काय काय आहे त्यावेळी ही पडत होतं. संध्याकाळी सगळे आमदार शिंदेसाहेबाला म्हणले, तुम्ही ग बसा, त्याला 5 मतं आम्ही पडू देत. सकाळी शिंदे रात्री काय बोलण्यात गप झोपा म्हणली. सकाळी सगळ्याला हिरवळी बोलवणं सांगितलं, एक शिवसेने शीट पडता कामा, दोन्ही उमेदवाराला व्यवस्थित प्रामाणिकपणे मतदान करायचं, शिवसेनेचं नाव जाऊ द्यायचं नाही. आणि आपले नेते उद्धवसाहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वात डाग लागू द्यायचा. तिथून आम्ही मतदानाला गेलो आणि मतदानाला गेल्यानंतर तिथं आमदारात चर्चा झाली की नाही असं जुळत. मग आता शिंदेसाहेबाला सगळ्यांनी टॉर्चरच केलं. तिथं काय झालं, मतदानात शिंदेसाहेबाला लांब बसवलं, ओके, प्रक्रियेत घेतलंच नाही वोटिंगच्या. शिंदेसाहेब लॉबीत खुर्ची निवांत बसलो होतो, लोकांना आवडलं ना, नाही ती वृत्ती माणसं पुनर्पण करत होती. अनिल देसाई विसाई असली आणि शिंदेसाहेब लांब असल्याला मतदान झालं. साहेबाला म्हटले, काय विचार करताय? म्हणजे चला, त्या परिस्थिती निर्णय झाला, तो चांगला झाला, चांगला निर्णय झाला. एकाच वेळी सोबत गेले सगळे एकामागे एक गेले. सध्या विकास कामांचा धडका लावला आहे, 30 वर्षाचं सगळं बॅकलॉग भरून काढला आहे अशी सध्या चर्चा होते आणि मोठा फंड आणला आहे. मला अजूनही माझं एक ही पत्र जे मी लिहिलं आणि ते फेल गेलं असं झालं. सर्व मंत्र्यांनी माझ्या प्रत्येक पत्राला मंजुरी देऊन निधी दिला. जे माझ्या तालुक्यात मी एक स्वप्न बघून गेलो होतो, वकिली सोडून, मी सोलापूरला वकिली करत होतो आणि वकिली सोडून मी एक स्वप्न बघून गेलो होतो की दुष्काळ एकदा संपवायचं, का होत नाही आपण जिद्द बांधतो. माझा थोडासा भाऊ जिद्द आहे. आणि या 3 वर्षात मी जवळजवळ 93 साली एक मी मोर्चा काढला होता पाणी प्रश्नावर. दुर्दैवानं सांगून आता सांगतो की त्या मोर्चावर आता मला गुरुस्थानी असलेली, वडीलस्थानी असलेली माझे विरोध भाई गणपतराव देशमुख ह्यांनी सुद्धा माझ्यावर घणाघाती टीका केली. पोरग लबाड बोलतो आहे, पॉपटाऊनी बोलतो आहे, असं पाणी मिळत नसतं, येत नसतं, येत असतं मी आणलं नसतं का, ह्याच्यावर काही भरोसा ठेवू नका, विश्वास ठेवू नका. पण 93 जी मोर्चात मी एका टेबला उभा राहून भाषण करून जनतेला सांगितलं हे पाणी येतं आहे. या आठवड्यात त्यातील फक्त एक काम शिल्लक राहिलं, उजनीची उपसा सिंचन योजना, ती आता सौरव विजय यांच्या टेबलवर आहे सहीसाठी. बाकी सगळ्या ठिकाणी पाणी प्रश्न मी सोडवलो. मी सोडवलं योग मनोहर जोशी या काळात बी मला 6 TM पाणी मिळालं तालुक्याला. आणि आत्ता एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळात फडणवीससाहेब जलसंपदा मंत्री, त्यांनी प्रत्येक वेळी सांगोल्याची अतिशय काळजी केली. प्रत्येक मीटिंगला कुणाची मीटिंग मला बोलवून घेतलं की या योजनेत तुम्हाला काय मिळू शकत आहे का. आणि जवळजवळ आता मला नवीन 7 TMC पाणी मिळतं आहे. मी सांगोला दुष्काळी तालुक्याला आता नव्या पद्धतीनं 12-13 आम्ही 13-14 TMC या पुढं जाऊ एवढं पाणी शेतीला मिळतं आहे. गुलाबराव पाटलांनी मला 800 कोटीची योजना दिली पिण्याच्या पाण्याची, त्यातले 315 उचलणं कोटीचा प्रकल्प आणि पुन्हा गावनिहाय वाड्या वस्त्याजवळ 700-800 ही माझे इस्टिमेट गेले. अजून मला 200 कोटी लागणार आहे. तरी सगळं घर जर हर घर हर घर ही योजना
बऱ्यापैकी आम्ही कव्हर करू. शहाजीबापू एवढं काम करत आहेत पण विरोधक म्हणतात की 30 वर्षात शहाजीबापूंची आर्थिक परिस्थिती आता इतकी भरभक्कम झाली की पुढचे 30 वर्ष काय बघायचं काम नाही. आता परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो, तेवढा निधी बी आला बरोबर, आणि ज्या ज्या टप्प्यावर मी काम करत गेलो त्यात मला आर्थिक परिस्थिती, माझे पुतणे, माझे पोरं, माझे 3 बाचे चांगल्या पद्धतीने काम करते, त्यातून मला बऱ्यापैकी अर्थव्यवस्था झाली. आणि अर्थव्यवस्था ही एक विरोधकाकडून असलेली टीका आहे, त्यांना वाटतं ह्या 50 कोक्याबरोबर बरोबर असं अजूनही बाहेर बोलायचं ना, अरे निवडणूक आहे. मी बी सांगतो 100 कोटी जावी मी आहे, चाल बघतो जर तुमचं, पण अशी काही परिस्थिती नाही. शेवटी पक्षाकडे निधी मागावा लागणार आहे, पक्ष निधीवरच निवडणूक करावं लागणार आहे, असा थोडासा वेळ लागेल. खऱ्या अर्थानं गणपतरावांचे दोन्ही नातू सध्या परस्पर विरोधी तुमच्यासोबत लढायला तयार आहेत, त्याच्यापैकी कोणाला तिकीट मिळतं हा पुढचा विषय आहे. पण तुमचे 2019 जे मित्र होते दीपक आबासाहेब, त्यांनी तुम्हाला मदत केली, ते देखील आता निवडणुकीच्या रिंगणात पुढे भविष्यात जागा मागतात. कारण शेवटी काय की स्वतंत्र निवडणुका लढल्या किंवा एकत्र लढल्या तरी मी देखील दावेदार आहे, हा देखील मुद्दा समोर येईलच. कसं आहे आता तिकडेही 2 उमेदवार बरोबर, इकडेही 2 उमेदवार बरोबर, कोण उमेदवार होईल मीच होणार ही काय माझा अहंकार नाही. पण मी शब्द तुम्हाला देतो, जो आमदार असेल तो शिवसेनेचा असेल, व्यक्ती कोण असेल याला मी महत्त्व देत. पण मला शिवसेनेनं तालुक्यासाठी एवढं जर दिलं तर माझी जनता शिवसेनेसाठी शिंदेसाहेबाची प्रतारणा करणार नाही. एवढं पैसे, एवढं निधी, एवढा प्रश्न सोडवल्यावर सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, तरुण भरभरून शिवसेनेला मतदान करणार आहे. आमदार हा शिवसेनेचा असेल, तो कोण असेल ते पक्ष ठरवल, पक्ष ज्याचं नाव घेईल त्याचं काम करणं माझं काम. पण दीपक आबांनी जर समोर सरळ निवडणूक लढण्याचा जर विचार केला, कारण दादा पण त्यांच्या पाठीशी आहेत. असे 95 साली दीपक आबान गणपतराव एका स्टेजवरनं लढत होते, मी दोघाला पाठलो होतो, मला त्याची भीती वाटायची, मला काय कारण आहे, आबा माझा जीवलग दोस्त आहे बरोबर, नाही पण कॉलेज जीवनापासून दोस्त आज मिळून राहिलो या गेले, आता काम किती होत, आता काय होणार अशी एवढ्या 2 महिन्यात ठरत. आम्हाला म्हणावं लागते मी उभा राहणार तर कार्यकर्ते थांबणार, मला विचारलं आबा सांगतो अरे आपण उभा आहे लागाई ना झाला का उगच काळजी करताय, मला म्हणावं लागणार आहे. बाबासाहेब म्हणते मी आमदार होणारच आहे, अनेकेत म्हणतो मी उभा राहिल्याशिवाय राहत नाही. ही निवडणुकीच्या महिनाभरचे हे सगळे डायलॉग एकदा सुरू झालं खरं काय घडणार ते खड 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 घडत असतं, मैदान चालू. पण देवेंद्र फडणवीसांचं पण समोर तुम्हाला पाठीशी 100% जेवढं माझ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं प्रेम आहे तेवढंच माझ्यावर फडणवीस साहेबांचं प्रेम आहे, आणि आज तुम्हाला सांगतो तेवढंच माझ्यावर अजितदादांचं प्रेम आहे. मी अजितदादा राज्यमंत्री, मी हो काँग्रेस, तिथून मी दादाबरोबर 12-13 वर्ष काम केले. 90 सालापासून 2003 पर्यंत मी अजितदादाबरोबर काम केले, नंतर मी पुन्हा आय काँग्रेसमध्ये गेलो, राष्ट्रवादीत होतो. पण मतदारसंघाचं गणित आता ज्या पद्धतीने धनगर आरक्षण आहे, मराठा आरक्षण आहे, अतिशय टोकाचे भांडणं जे आहेत ते तुमच्या सांगोल्यामध्ये आहे. धनगर समाजाचं मतदान तेवढंच आहे, मराठा समाजाचं मतदान तेवढंच आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या सगळ्या वादाकडे कसं बघताय? आता थोडीशी दुरुस्ती करू आपण, आमच्या मतदारसंघात या विषयानं अजिबात भांडणार नाही. ओके, पण मतदार मराठ्याची कुठं बैठक नाही, धनगरांचीही नाही. मुळात भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी बांधणी केल्यामुळं ते एक वैचारिक मतदारसंघ. विचार करतो धनगर समाजालाही काय पाहिजे ह्याचाही
मराठा समाजाला अंदाज आहे, मराठा समाजाला काय पाहिजे याचा धनगर समाजाला अंदाज आहे. आता धनगर समाजाला पाहिजे एसटी आरक्षण आणि मराठा समाजाला पाहिजे ओबीसी आरक्षण, यांचा झगडाच होऊ शकत नाही ना. त्यांची मागणी एसटीची आहे, ह्यांची मागणी ओबीसीची आहे. पण बरेच धनगर समाजात आहेत, पडळकर म्हणतात की आपण ओबीसी समाजाला पूर्ण पाठिंबा देऊया, हे जे विधानं येतात त्यामुळे कुठे काय फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला सांगा? मी अपक्ष राहिलो, मला सांगितलं की 10-15 हजार मतं पडते, माझ्यावर ट्रॅप लागला होता, तुरुंगात नारद मारला नगर राजकारणात जात. बरं म्हटलं मी चुबा राहतो राहिलो, मला पण 64 हजार मत. मतं मोजताना आबासाहेब म्हटले, नशिबानं मला जर आठवले घावत नव्हता तरी यावेळी मी माझा पराभव मला सोसाव लागला असता. आठवले जुळीला असल्यामुळे जुळले, तुम्हाला 60-65 हजार मतं पडते. तर आमच्यात कसं ठरलेली मतं आहेत, जे त्याची मतं ठरलेली होती, ज्या तेवढ्या श्रद्धा ठरलेल्या होत्या आणि सगळेच काम कर. मी काम करतो आहे, दीपकाबा काम करतो आहे, बाबासाहेब तरुण आहे, डॉक्टर जस्ट आला तरी कष्टाळ आहे ती काम करतो आहे, सगळ्याच काम चालू आहे. आता शेवटी तालुक्यातल्या जनतेला कोण पाहिजे कोण पाहिजे हा मतदानावेळीच विचार येणार आहे. मी अहंकार करून काय उपयोग आहे, माझ्याकडे एकच बेस आहे, त्या दोघापेक्षा चांगला. मी कामं केली, विकास केला, राबलो, कष्ट केलो, लागा गुडघं माझं दुखत होतं, पायऱ्या चढताना डोळ्यात पाणी येत होतं, कळा येत होता, तरी तुमच्यासाठी पळवले एवढं मी म्हणणार. दिली मतं दिली, नाहीती तरी पराभवाची माझ्या एवढी या राज्यात कुणालाही सवय नाही. सर्वात चांगली सवय पराभवायची असते, निवा जात असतो मी घर. मला तेच काय वाटत नाही, कारण निवडणूक आहे, विजय ही खुर्ची, हे आमदारकीची खुर्ची, मग ती पडला हे आला, ह्याची संकल्पना नाही घटनेची. ही संविधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यावरच्या दिग्गज नेहरू असतील, वल्लभभाई पटेलच्या महान नेत्याने राजेंद्र प्रसाद यांनी या खुर्चीला फार व्यापक स्वरूप दिलं आणि ती जनसेवेची खुर्ची आहे, रूप जनसेवक ठेवले. आणि म्हणून मी प्रत्येक आमदार समजून, मला आमदार समजू नका व थाटामाठात मला नेऊ नका, कुणालाही आमदार साहेब म्हणू देत नाही, आमदार म्हणू द्या. म्हणलं का तारदी खवड ए बापू म्हणून गप. मी एवढ्यासाठी की माझा त्याचा दुवा तुटता का, म्हणे मी कोणतो त्यांच्या ब्या वेगळा आहे, माझ्याच भाऊ हळूहळू तयार होऊन मी तुमच्यातला तुम्ही माझ्यातलं का, असं सुखदुःख काय आडे अडचणी वाटून देऊ, प्रयत्न करून मार्गी लावू आपण. दखल जनता घेते, प्रचंड प्रेम माझ्यावर जनतेने केलं, माझ्यावर कुणावर प्रेम केलं. मी निवडणुकीचा डोळ्यात पाणी येते, माझ्या 4 निवडणुका अशा आहे ते. मी डिपॉझिटचे पैसे भराय, अर्ज भरताना जात जात पोरांच्या खिशातनं काढून घेऊन डिपॉझिट भरत होतो, डिपॉझिटला पैसे नसायचे, पण पोरांनी माझी निवडणूक थांबू दिली. प्रत्येक निवडणुकीत एवढा मोठा दिग्गज माणूस गणपतराव देशमुख, पण प्रत्येक घाम पुसायच्यात मतमोजण्या झाले. जनतेत माझ्यावर प्रेम आहे, माझा जनतेवर भरोसा आहे. जनतेने प्रेम केलं आणि तुम्ही जिद्द हरले नाही हरलो. हर आता कसं आहे, एकदा तालुक्यात मार्गी लागू द्या, हे जे हातात आपण धरलं जे स्वप्न तू बोललो वाटत, उजनीचं पाणी आणि 93 बोललोय, आता या 15 दिवसात ऑर्डर होईल. कालखंड किती याला, 20-22 वर्ष मीटिंगला राहवला, पण ते एकदा स्वप्न पूर्ण झालं हे समाधान आहे. हा किती आनंदाचा क्षण असेल, आनंदाचा क्षण. गुवाहाटीनंतर बऱ्याच वेळा तुम्हाला डिमांड पब्लिकमधून पण खूप यायला लागली असेल की अरे ती तुम्हाला सावत्री मार्ग
ही गुवाहाटीला जाताना का मला माहीत होतो मी माझा डायलॉग असा होणार आणि पुन्हा मी पब्लिकमध्ये येणार मला माहीत आहे. मी आपलं बाया जो का झालं सुर्वे साहेब सरवणकर साहेब ह्यांच्या मतदारसंघात बस स्टॉपवर ही लावली ती पोस्टर त्यांचे फ्लेक्स ती तोडताना फोडताना ही ती असं टी व्हीला दाखवत होती. थोडं वातावरण हे झालं मग टी व्ही बघून बायको बिको आपले काळजीत बसायची लाव फोन म्हणलं की फोन बायकोला लावला बायको मी स्विच ऑफला मी एवढं टायमिंग झुकली म्हटलं ते मित्राला ऑर्डर पिंगणार आपला लावला सहज आपला डायलॉग बोललो की बायकोलाही कळावं की बाबा निवांत राहिलो आनंदात आहे मी असं एक मेसेज. काय भगवंताची कृपा अशी काय झाली माझ्यावर इतकासा काय व्हायरल झाला. पण मतदारसंघात असेल इतर ठिकाणी तर तेच वाक्य परत परत वन्स मोर म्हणून म्हणत असेल लग्नात ते तरी म्हणा बाबा लग्नात म्हणते लग्नात स्टेजवर गेलं मध्ये थांबा थांबा ते डायलॉग वाला त्याच्यामुळे जास्त अजून पॉप्युलॅरिटी वाढत असते. आता हे प्रसिद्धी आहे तिची शंभर मान्यच करावं लागेल आणि हे आपल्या सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या भाग्यात एवढी प्रसिद्धी कशी एखाद्या दैवी गणित आहे यात. नक्कीच बापूसाहेब आपण लेट्सअपमध्ये आलात आणि दिलखुलासपणे चर्चा केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू आभार आहे साहेब. थँक्यू.